मी आरती सिटी न्यूजच्या मराठी बातमी पत्रामध्ये आपले हार्दिक स्वागत करते सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची महापालिकेच्या सुधारित व मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी अकोट येथे तीन जुलै ते नऊ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू पातूर येथे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आरोग्य तपासणीला सहकार्याचे आवाहन शहरातील अंडरपास रस्त्याचे काम थंड बसत्यात अपघाताची शक्यता कोरोना मृत्यूचा ग्राफ वाढला प्रशासन हदबल सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना अकोला महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाली सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत या बजेट सभेत पाचशे सत्तावन्न पूर्णांक सदोतीस कोटीचे अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली अकोला महानगरपालिकेचे दोन हजार एक वीस एकवीसचे मूळ अंदाजपत्रक तथा दोन हजार एकोणवीस व वीसचे सुधारित अंदाजपत्रकाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरुवारी विशेष अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टिकोनातून ही सभा नियोजन भवनात घेण्यात आली यावेळी पाचशे सत्तावन्न पूर्णांक चोवीस कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली या सभेला महापौर अर्चनाताई मसने उपमहापौर राजेंद्र गिरी महापालिका आयुक्त संजय कापडणीस स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांच्यासह नगरसेवक व प्रत्येक विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते सर्वप्रथम अकोला शहरात कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांसह शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मनपा स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांनी सन दोन हजार वीस एकवीस स्थायी समिती ठराव क्रमांक एकनुसार सोळा जून दोन हजार वीस रोजी झालेल्या शिफारशीसह सन दोन हजार एकोणवीस वीसचे सुधारित आणि सन दोन हजार वीस एकवीसचे मूळ अंदाजपत्रकाचे वाचन करण्यात आले मनपाच्या ज्या विशेष सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रकावर शांतीपूर्वक चर्चा करण्यात आली त्यानंतर सर्वानुमते या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली स्थायी समितीमध्ये मंजूर झालेले अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेतही मंजूर झाल्याने मनपांतर्गत येणाऱ्या विकास कामांना आता गती मिळणार आहे यासोबतच अर्थसंकल्पीय सभेनंतर सर्वसाधारण सभा घेण्यात आली वृत्तलिहितोवर ही सभा सुरू होती अकोट येथे कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता पालकमंत्री बच्चू कडू यांनी बैठक घेत तीन जुलै ते नऊ जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले या आवाहनाला व्यापारी व नागरिकांनी सहमती दर्शविली आहे अकोट शहरात कोरोना संक्रमण वाढत असल्याने चिंतातूर झालेल्या पालकमंत्री बच्चू कडू यांनी अखेर तीन ते नऊ जुलै दरम्यान अकोट शहरात जनता कर्फ्यूचे आयोजन केले आहे नागरिकांनी स्वतःहून यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले अकोट शहर व तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याच्या पृष्ठभूमीवर पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी अकोट पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी तसेच नगरसेवक व्यापारी संबंधित अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोट शहर व तालुक्यात कोरोना संक्रमण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली स्थानिक नेते जर गंभीर नसतील तर जनता गंभीर कशी होणार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला कोरोनाला हरवायचे असेल तर सर्वांची एकजूट आवश्यक आहे कोरोना संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी तीन ते नऊ जुलैपर्यंत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी जनतेला या संदर्भात सहकार्याचे आवाहन केले पातूर येथे कोरोनाचे संक्रमण पाहता जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी अधिकारी व नगरसेवक यांची बैठक घेत आवश्यक निर्देश दिले तसेच आरोग्य तपासणीला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले पातूर नगर परिषद सभागृहात जिल्हाधिकारी श्री पापळकर यांनी कोरोनाविषयक बैठक घेतली पातूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे येणाऱ्या रविवारला शहरातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य कॅम्पमध्ये तपासणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले जे नागरिक मास्क लावणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले प्रत्येक मोहल्ल्यातील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून घेण्याचे आवाहन नगरसेवकांना देण्यात आले या बैठकीला उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार तालुका वैद्यकीय अधिकारी ठाणेदार मुख्याधिकारी नगराध्यक्ष नगरसेवक सह कर्मचारी उपस्थित होते शहरातील सर्वच लोकांना कोरोनाच्या संदर्भामध्ये माझे असे नम्रपणे आवाहन आहे की या आजाराला घाबरून न जाता आपण याला सामोरं गेलं पाहिजे आणि आपल्या ज्या काही टेस्ट आहेत ते आपली माउथ स्वॅब टेस्ट जी आहे ती टेस्ट करण्यासाठी या रविवारी सकाळी दहा वाजेपासून आपल्याकडच्या दोन शाळा आणि एक आपल्या नगरपालिकेच्या हॉलमध्ये आपण तपासणीची का तपासणीची मोहीम हाती घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या आपल्या घरातील जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना कुठल्या प्रकारचा आधार असेल दुर्धर आधाराने ग्रस्त आहेत किंवा आपल्याकडच्या काही प्रेग्नंट लेडी असतील

कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता अकोला शहरातील बसस्टँडसमोर मध्य भागातून सुरू असलेल्या अंडरपास रस्त्याच्या कामाला पूर्णविराम देण्यात आला होता या बांधकामामध्ये परराज्यातील मजूर काम करीत होते परंतु संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात हे मजूर काम सोडून बाहेर राज्यात निघून गेले असून परिणामी अकोला शहरातील अंडरपासचे काम सध्या ठप्प आहे दरम्यान या बंदकामामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनधारकांचे जीव मात्र धोक्यात आले आहेत अकोला शहरातील बस स्थानक चौक ते टॉवर चौक पर्यंत अंडरपास तयार करण्याचे काम हरियाणा येथील कंपनीने सुरू केले आहे लॉकडाऊन काळात मजूर वर्ग हा काम सोडून निघून गेल्याने हे काम बंद पडले आहे अंडरपास तयार करताना बसस्थानक चौकात एक मोठा खड्डा तयार केला होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दिसत आहे या खोदकामामध्ये पावसाचे पाणी तर कामा या कामाच्या वेळी जमिनीतील खडक खोलपर्यंत फुटल्याने जमिनीतील पाण्याचे पाझर या ठिकाणी लागल्याने संपूर्ण खड्ड्यात मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात पाणी साचले आहे आहे अंडरपास शहरातील होत या ठिकाणाहून गांधी रोडवर वाहनांची वाहतूक होत असते या अंडरपासच्या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आले असून अनावधानाने एखादे वाहनधारकाचे वाहन, वाहन चालवताना संतुलन गेल्यास वाहनधारक या साचलेल्या खोल पाण्यात पडून मोठी जीवितहानी होऊ शकते या सर्व बाबीकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे गंभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे अकोला शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे तसेच कोरोना मृत्यूचा ग्राफ वाढता असल्याने प्रशासन हद्बल झाले असून मृत्यू थांबविण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे गुरुवार दिनांक दोन जुलै रोजी सकाळी व सायंकाळी प्राप्त अहवालानुसार प्राप्त अहवाल दोनशे एकोणनव्वद पॉझिटिव्ह अहवाल एकोणचाळीस तर निगेटिव्ह दोनशे पन्नास आहेत आज सकाळी एकोणवीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यात दहा महिला असून अन्य नऊ पुरुष आहेत त्यातले दोन जण तेल्हारा येथील दोन जण खदान दोन जण गुलजारपुरा दोन जण हरिअरपेठ दोन जण फैल येथील तर उर्वरित वाशिम रोड गाडेगाव खरे मोहम्मद प्लॉट मलकापूर जिल्हा बुलढाणा हातरून आरशी प्लॉट काळा मारुती अकोट व हमजा प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत दरम्यान काल रात्री उपचार घेताना तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या एका पासष्ट वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला ही महिला दिनांक एकोणतीस जून रोजी दाखल झाली होती तिचा काल मृत्यू झाला तिचा अहवाल आज प्राप्त झाला आहे आज सायंकाळी वीस जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात सात महिला व तेरा पुरुष आहेत त्यातील चार जण गंगानगर येथील तीन जण सिंधी कॅम्प येथील तीन जण बाळापूर येथील दोन जण गजाननगर येथील दोन जण अकोट येथील तर उर्वरित हरियरपेठ पातूर घुसर हातरून तारफैल व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत दरम्यान आज दुपारनंतर दोन जणांचा मृत्यू झाला त्यात रांजणगाव जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथील एका पंचेचाळीस वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे ही महिला दिनांक एकवीस जून रोजी दाखल झाली होती तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य एक एकाहत्तर वर्षीय पुरुष रुग्ण असून हा रुग्ण अकोट येथील रहिवासी आहे हा रुग्णही दिनांक बावीस जून रोजी दाखल झाला होता तर त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान आज दुपारनंतर कोविड केअर सेंटरमधून पंचवीस जणांना तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दहा जणांना असे एकूण पस्तीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आता सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह अहवाल सोळाशे सात आहेत मयत त्र्याऐंशी तर डिस्चार्ज बाराशे असून ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण तीनशे चोवीस असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे अकोट व बाळापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून या तालुक्यांमध्ये आरोग्य तपासणीला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले कोरोनाचा फैलाव आता बाळापूर अकोट यासारख्या शहरात वाढत आहे या ठिकाणी संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्व लोकांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणे आवश्यक आहे मात्र त्यासाठी लोक सहकार्य करत नाही असे निदर्शनास आले आहे तेव्हा तपासणीसाठी जे लोक सहकार्य करणार नाहीत अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करा मात्र सगळ्यांच्या चाचण्या पूर्ण करा अशी निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले येत्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या या रॅपिड टेस्ट किटच्या सहाय्याने करावयाच्या चाचण्यांचे नियोजन करा असे निर्देश नामदार कडू यांनी दिले प्रतिबंधित क्षेत्राचा बंदोबस्त हा अधिक कडक असला पाहिजे जोखमीचे व अन्य व्याधींनी ग्रस्त लोकांच्या चाचण्या पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री नामदार कडू यांनी यावेळी दिले आता आपण अकोला जिल्हा कोरोना मुक्ताकडे मुक्तीकडे कसं नेता येईल या अनुषंगाने आपल्याला भरीव काम करायचं आहे मजबूतीनं समोर याचा आहे अजूनही आपण पाहतो का पेशंट वाढत जरी असले तरी आपण त्याच्यावर बरचसा अंकुश ठेवण्यात यश पण आलेला आहे एकूण जर इथं पेशंट पंधराशे एकसष्ट जरी असले तरी अकराशे पंचेचाळीस लोकांना आपण चांगलं करून घरी पाठवलेलं आहे म्हणजे एका इकडे काही गोष्टी जर सोडल्या मूर्तीचा प्रमाण सोडलं तर हे जर बाकीचे जर पाहिलं तर ह्या तेवढ्याच सकारात्मक आहे तर आज आपण बऱ्याचपैकी बऱ्यापैकी अकोला शहरामध्ये आपण बऱ्यापैकी आता चांगल्या पद्धतीनं मात करायला लागलो आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहयोगाने आपण मुक्तीकडे जाण्याचा सुद्धा सगळे मिळून प्रयत्न करू आणि एक दिवस असं राहील का एकही एक पेशंट इथे निघणार नाही हा आनंद तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे मग तो कुठल्या पार्टीचा जातीचा धर्माचा हा विषय महत्त्वाचा नाही आनंद तो सगळ्यालाच भेटणार आहे आता आमच्याकडे टार्गेट आहे बाळापूर आकोट इथे आता पेशंटची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली बाळापूरला आम्हाला तीनशे पंच्याहत्तर लोकांची तपासणी करायची होती आणि या तीनशे पंच्याहत्तर लोकांमध्ये आम्हाला आता तपासणीमध्ये कुठलाच प्रतिसाद भेटत नाही त्यांच्यामुळे भीती आहे ते काही जाणीवपूरक करते असं आमचं मत नाही आहे पण डोक्यातली भीती काढून आम्ही जे काही आपण पाहतोय का त्यांना कसं सहकार्य करता येईल सगळ्या पद्धतीनं जे म्हणन तशा पद्धतीनं आपण समोर जाऊ पण मला त्यांना पुन्हा विनंती करायची आहे का आपण सगळ्यांनी ही तपासणी करून घ्या आणि म्हणून आकोट असू द्या का बाळापूर किंवा अकोल्यातले बार्शी टाकळीतले असू द्या या सगळ्या लोकांना माझी नम्र विनंती आहे आव्हान आहे का आपण आम्हाला प्रतिसाद द्यावा नाही दिला तर मग कायद्याचा आम्हाला हातात घ्यावं हो लागेल सगळे जे जे गुन्हे दाखल करावं हो लागेल ते ते करावं हो लागणार आणि ती वेळ आम्हाला हातजुळून विनंती करतो का ते वेळ येऊ देऊ नका आम्ही गुन्हे दाखल करा दे दे शहराचा शहराचा महत्वाचा प्रश्न आहे गावाचा प्रश्न आहे तीनशे लोकांमुळे जर अख्खं बाळापूर आकोट बारशी टेकडी जर अडचणीत येत असल आणि ते आमच्या गरीब लोकांना त्रास देतं धर्म दे, जात पंत महत्त्वाचा नाही आहे तुमच्या या हट्टपणामुळे जर आमचं शहर जर धोक्यात येत असेल तर आम्ही कोणालाही सोड महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त पीकेवी द्वारे कृषी दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने कुलगुरू डॉक्टर भाले यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत डॉक्टर कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे व केंद्र तथा राज्य शासनाद्वारे पुरस्कृत शेतकरी भगिनींचा सन्मान करत त्यांचे प्रेरणादायी विचार व्यक्त करण्याची संधी देण्यात येत असते मात्र यंदा कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कैलासी वसंतरावजी नाईक यांचा जन्मदिन शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्यासोबत हितगुज करून त्यांच्या समस्या जाणून त्यांना अपेक्षित अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण साजरा करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांच्या मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले विद्यापीठातील सर्वसंचालक अधिष्ठाता सहयोगी अधिष्ठाता वरिष्ठ संशोधन विभाग प्रमुख कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक विषयतज्ञ कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यापीठ परिवारातील अधिकारी कर्मचारी वर्गांनी आज सकाळपासूनच विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील अनेक अनेक गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देत विषयनिहाय मार्गदर्शन तथा चर्चा व प्रक्षेत्र भेटी दिल्या या उपक्रमाची सुरुवात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांनी अकोला तालुक्यातील उन्नत भारत अभियान अंतर्गत दत्तक ग्राम सिसामासा येथून केली या प्रसंगी त्यांनी विविध शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देत त्यांच्या सोबत चर्चा करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना सुद्धा निर्धारित केल्या या प्रसंगी त्यांच्या शुभस्ते फळपिकांची लागवड सुद्धा करण्यात आली यावेळी अधिष्ठाता कृषी डॉक्टर प्रदीप इंगोले विद्यापीठातील इतर अधिकारी व पंचकृषीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पातूर तालुक्यातील आलेगाव येथे बावनपत्ती जुगार अड्ड्यावर धाड टाकून दहा आरोपींसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणानले आहेत पातूर तालुक्यातील आलेगाव येथे बुधवारी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकून बावनपत्ती क्लब जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करून दहा आरोपींना पकडून त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला व आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की ये आलेगाव येथील एका कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करून जुगार खेळत आहेत पैशाच्या हारजीतवर खेळल्या जात असलेल्या जुगारा या जुगारामुळे कोरोना रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे या माहितीवरून विशेष पथकाने या ठिकाणी धाड टाकली असता तेथून दहा जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले व त्यांच्याकडून घटनास्थळावरून एकूण नगदी पंचवीस हजार दोनशे नव्वद रुपये विविध कंपन्यांचे एकूण सात मोबाईल अंदाजी किंमत सोळा हजा हजार रुपये तीन मोटरसायकल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण दोन लाख एकवीस हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली बारशी टाकळे येथे तहसील नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे कारवाई करीत मास्क न घालणाऱ्या त्र्याहत्तर नागरिकांकडून तेरा हजाराहून अधिक दंड वसूल करण्यात आला बार्शी टाकळे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासन सज्ज झाले असून शासनाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे या कारवाईत सत्तर केसेसकडून तेरा हजार सातशे रुपयांचा सा दंडसुद्धा वसूल करण्यात आला आहे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बार्शी टाकळी करणे त्याचप्रमाणे मास्कचा वापर न करणे याकरिता पोलीस प्रशासन तहसील प्रशासन व नगरपंचायत यांनी संयुक्त स्तरावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेमध्ये मास्कचा वापर न करणाऱ्यांवर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये एकूण त्र्याहत्तर केसेस करण्यात आले असून तेरा हजार सातशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे ही कारवाई बार्शी ठाकरे पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती अशोक राणे एस आय सुरेंद्र जोशी पी एस आय चंद्रकांत खंडारे पी एस आय अरुण गावंडे एन पी सी प्रतापसिंग राठोड किशोर पवार पंकज पवार नागसेन वानखडे ज्ञानेश्वर गीते मदन डोईफोडे संतोष कदम तसेच नगरपंचायत कर्मचारी समाधान छत्रे सुनील उगले युसुफ अली यांनी केली या, या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे पातुर येथील मुजावरपुरामध्ये घरगुती वादावरून घरात प्रवेश करीत मारहाणीची घटना घडली या प्रकरणी पोलीस तक्रारीनंतर अकोला येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पातुर येथे घरगुती वादावरून मारहानीची घटना घडल्याची बाब समोर आली आहे पातूर येथील मुजावरपुरा येथे ही घटना घडली सासरकडील मंडळींनी पातूर मुजावरपुरा रहिवासी शेख शहजाद शेख वजीर यांच्या घरात प्रवेश करीत मारहाण केली आणि त्यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली अशी तक्रार पातूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली तक्रारीनंतर पातूर पोलिसांनी अकोला रहिवासी फिरोज खान शेख वजीर आणि भुरे खान शेख इरफान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत पोलीस 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 अकोला पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना तीन जुलैपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे परिपत्रक काढण्यात आले आहे अकोला पोलीस पोलीस दलातील सर्व तीन जुलैपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा प्रमुख गजानन शेडके यांनी सर्व संबंधित पोलिसांना तसे बिनदारी संदेशपत्र जारी केले आहे अकोला पोलिस दलात पोलिस अधिकारी व पोलीस पोलीस कार्यरत कर्मचारी जे टू व्हीलरने प्रवास करतात अशांनी टू व्हीलर चालवितांना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे तीन जुलै पासून हा नियम लागू राहणार आहे हेल्मेट सक्तीबाबतची माहिती अकोला पोलीस दलातील प्रत्येक प्रभारी अधिकारी व शाखा प्रमुख यांनी अधीनस्थ कर्मचारी व अधिकाऱ्यांना सदर आदेश लेखी स्वरूपात देऊन तसेच गणनेवर वाचून दाखवावा व स्टेशन डायरीमध्ये नोंद घेऊन पूर्तता अहवाल द्यावा असे बिनतारी संदेशात नमूद करण्यात आलेले आहे हा आदेश जिल्हाभरातील मोटरसायकल चालविणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सदर हेल्मेट सक्ती करण्यात येत असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी बिनदारी संदेशात म्हटले आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर महापालिकेच्या सुधारित व मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी अकोट येथे तीन जुलै ते नऊ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू पातूर येथे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आरोग्य तपासणीला सहकार्याचे आवाहन शहरातील अंडरपास रस्त्याचे काम थंड बसत्यात अपघाताची शक्यता कोरोना मृत्यूचा ग्राफ वाढला प्रशासन हदबल इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीचा नमस्कार